मात्रांना आपण आज एकतीस ऑक्टोंबर आणि एक नोव्हेंबरच्या चालू घडामोडी घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न परराष्ट्र अर्थव्यवस्था व परराष्ट्र व्यापारातील एसय मंत्र्यांच्या एकोणीसाव्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे चीन भारत अमेरिका की स्कॉटलँड तर याचा आन्सर आहे भारतानं भारतानं ह्या ओ मंत्र्यांच्या एकोणीसाव्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे एसयीओची स्थापना कधी झाली आहे दोन हजार एकमध्ये मध्ये मुख्यालय कुठे आहे बीजिंगमध्ये किती मेंबर्स आहेत आठ मेंबर्स आहेत में ओमध्ये हे आठ देशांचे तुम्ही जे फ्लॅक्स बघू शकता हे आठ हे आठ देश आहेत नेक्स्ट क्वेश्चन नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नुकतीच नेमणूक केली विलास शुक्ला भीमल चुल्का यशवर्धन के सिन्हा वरीलपैकी एकही नाही तर याचा आन्सर आहे यशवर्धन के सिन्हा सध्या कोण आहेत भीमल झुल्का आणि यशवर्धन के सिन्हा आहेत ते सध्या माहिती आयुक्तपदी आहेत म्हणजे भीमल झुल्का यांचा कार्यकाल संपल्यानंतर यशवर्धन के सिन्हा हे नवीन मुख्य माहिती आयुक्त होणार आहेत आता केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कधी झाली तर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे आणि त्यामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतात आणि जास्तीत जास्त दहा माहिती आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक कोण करत तर राष्ट्रपती करतात नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिल्या सागरी हवाई विमान सेवेचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले बिहार गुजरात उत्तर प्रदेश की महाराष्ट्र तर याचा आन्सर आहे गुजरात गुजरातमध्ये गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियाजवळ स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधील साबरमती रिव्हर फ्रंटच्या दरम्यान सागरी भारतातील पहिल्या सागरी हवाई विमान सेवेचे उद्घाटन केलेलं आहे लक्षात ठेवा तुम्ही एस एन टी प्रकल्पातील पहिल्या वैज्ञानिक आणि संशोधकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी एस एन टी विभागाच्या सबने सुरू केलेल्या योजनेचे नाव घ्या आता हे एस एन टी म्हणजे काय तर आपलं युनियन मिनिस्टर सायन, सायन्स युनियन मिनिस्टर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सबचा लाँग फॉर्म आहे सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड असं आहे मग त्यांनी हे महिला वैज्ञानिकांना आणि संशोधकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू केलेली ही एक योजना आहे सर्ब आयडिया सब पावर सर्ब एनर्जी की सर्फ फोकस तर याचा आन्सर आहे सर्प पावर तर ह्या पावरचा लॉंग फॉर्म काय आहे प्रमोटिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर वुमन इन एक्सप्लोर एक्सप्लोरेटरी रिसर्च आता तुम्ही ह्या पॉवरमधला डब्ल्यू बघू शकता वुमन जर तुम्हाला जरी तुम्हाला माहीत असेल की ही वुमनसाठी तयार केलेली योजना आहे सब पावर जरी तुम्हाला माहित नसेल तरी डब्ल्यू वरून तुम्ही अंदाज एक्झाम मध्ये आलास तर त्या डब्ल्यू वरून तुम्ही आन्सर देऊ शकता नेक्स्ट क्वेश्चन भारतात कोणत्या भारतीय चित्रपटाला चौदाव्या आशाही फिल्म पुरस्कार दोन हजार वीस मधील बेस्ट ओरिजिनल स्कोअर हा पुरस्कार मिळाला आहे आर्टिकल फिफ्टीन गली बॉय मणिकर्णिका की केसरी तर याचा अन्सर आहे गली साठी म्हणजे गली साठी बेस्ट ओरिजिनल म्युझिक आहे का नाही म्युझिकसाठी कार्श कले द स्लेवेज ऑडिओ कलेक्टिव त्यांना गली साठी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ही जी सेरेमनी आहे आशियाई फिल्म पुरस्कार ही ह्या वेळेस कोरोनामुळे ऑनलाईनच झाली होती या चौदाव्या आशियाई फिल्म पुरस्कारमध्ये बेस्ट फिल्म पुरस्कार आहे का नाही तो पॅरासाईटला मिळालेला आहे आणि मोस्ट अवॉर्ड मोस्ट अवॉर्ड कोणत्या चित्रपटाला भेटले आहेत तर ते पॅरासाईटलाच भेटलेले आहेत हे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आनंदीबेन पटेल यांनी व्हायरस व्हायरसवर नुकतेच जगातील पहिले वैज्ञानिक पुस्तक प्रकाशित केले तर त्याचं नाव काय आपल्याला सांगायचं आहे द पॅन्डेमिक सेंचुरी व्हायरसेस अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन गुड बाय करोना बाय बाय करोना तर याचा आन्सर आहे बाय बाय करोना आनंदीबेन पटेल सध्या उत्तर प्रदेशच्या गव्हर्नर आहेत तर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे आणि हे जगातील पहिलं वैज्ञानिक पुस्तक आहे हे लक्षात ठेवा असं हे हे पुस्तक आहे बाय बाय करोना जगातील पहिलं सायंटून पुस्तक आहे हे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल आर्ट कॉम्पिटिशनमध्ये कोणाला विशेष पुरस्कार मिळाला आहे कौटिल्य अंजार मुस्तेन अली विनय सहस्त्रबुद्धे किवरील पैकी नाही त्याचा अन्सर आहे अंजार मुस्तेन अली याला ग्लोबल आर्ट कॉम्पिटिशनमध्ये विशेष पुरस्कार मिळालेला आहे हा आहे अंजार मुस्तेन अली त्याचं वय सहा वर्षाचाच आहे तो आणि तो बांगलादेशचा आहे ग्लोबल आ, ग्लोबल आर्ट कॉम्पिटिशन ही आय सी सी आर म्हणजे इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनने ऑर्गनाइज केलं होतं आणि स्पर्धेचं नाव होतं युनायटेड अगेन्स्ट कोरोना एक्सप्रेस थ्रो आर्ट असं ह्याचं स्पर्धेचं नाव होतं हे लक्षात ठेवा अंजार मुस्तेन अली याला ग्लोबल आर्ट कॉम्पिटिशन मध्ये विशेष पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन प्लास्टिक प्रीमियर लीग स्पर्धा कोणत्या शहरात खेळली जाणार आहे कानपूर ग्वाल्हेर इंदोर किरायपूर तर याचा आन्सर आहे इंदोरमध्येही प्लास्टिक प्रीमियर लीग स्पर्धा खेळली जाणार आहे ही एक अनोखी प्लास्टिक प्रीमियर लीग असणार आहे मध्य प्रदेशमधील इंदोर येथे खेळली जाणार आहे हे लक्षात ठेवा थँक्यू व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू